मेंडेल्स थर्ड लॉ ऑफ इनहेरिटेंस इज लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. द लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट स्टेट्स दैट व्हेन हाइब्रिड्स विथ टू और मोर पेयर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग फैक्टर्स फॉर्म्स गैमेट्स, द फैक्टर्स और एलील्स इन ईच पेयर सेग्रीगेट्स और सेपरेट्स इंडिपेंडेंट ऑफ द अदर पेयर. या लॉचं मीनिंग सुद्धा त्याच्या नावामध्येच आहे. इंडिपेंडंट असॉर्टमेंट, इंडिपेंडंट म्हणजे कशावरही अवलंबून नाही, स्वतंत्रपणे. असॉर्टमेंट म्हणजे सेपरेशन, सेग्रिगेशन. हा लॉ काय सांगतो? व्हेन हायब्रिड्स विथ टू ऑर मोर पेयर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग फॅक्टर्स ऑर ट्रेड्स, हे हायब्रिड्स की ज्या हायब्रिडमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कन्सिडर केलेले आहेत, असे हायब्रिड्स जेव्हा गॅमेट्स फॉर्म करतात त्यावेळेला दी फॅक्टर्स ऑर दी अलील्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर दी डिफरंट ट्रेड्स इन ईच पेअर सेग्रिगेट्स ऑर सेपरेट्स. ते जे फॅक्टर्स आहेत वेगवेगळ्या ट्रेड्ससाठी रिस्पॉन्सिबल असणारे, ते फॅक्टर्स सेग्रिगेट होतात, सेपरेट होतात इंडिपेंडंट ऑफ दी अदर पेअर. म्हणजे एका पेअरमधल्या फॅक्टर्सचं किंवा अलीलचं सेग्रिगेशन मीन्स सेपरेशन हे दुसऱ्या पेअरमधल्या अलीलच्या सेग्रिगेशनवरती म्हणजे सेपरेशनवरती अवलंबून नाही. म्हणजे वेगवेगळ्या पेअर्समधले जे अलील्स आहेत ते अलील्स स्वतंत्रपणे एकमेकापासून सेपरेट होतात, सेग्रिगेट होतात, असं हा लॉ सांगतो. बघा, द लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट स्टेट्स दॅट व्हेन हायब्रिड्स विथ टू ऑर मोर पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग फॅक्टर्स ऑर अलील्स फॉर्म्स गॅमेट्स, द फॅक्टर्स ऑर अलील्स इन ईच पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट ऑर द कॅरेक्टर सेग्रिगेट्स ऑर सेपरेट्स इनडिपेंडंट ऑफ द अदर पेअर. म्हणजे अलीलचं किंवा फॅक्टर्सचं जे सेग्रिगेशन आहे, सेपरेशन आहे गॅमिट फॉर्मेशनच्या वेळेला, ते कोणावरही अवलंबून नाही, ते स्वतंत्रपणे सेग्रिगेट होतात, सेपरेट होतात. इट इज बेस्ड ऑन डायहायब्रिड क्रॉस. या अगोदर आपण डायहायब्रिड क्रॉस शिकलेलो आहोत. डायहायब्रिड क्रॉसमधले पेरेंट्स कोणते आहेत? राऊंड येलो सीड्स आणि व्रिंकल्ड ग्रीन सीड्स. राऊंड म्हणजे शेप ऑफ सीड, येलो कलर ऑफ सीड म्हणजे शेप ऑफ सीड आणि कलर ऑफ सीड, हे दोन ट्रेड्स, दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स इथं कन्सिडर केलेले आहेत, म्हणून ह्याला डायहायब्रिड क्रॉस आपण म्हणतो. राऊंड येलो सीड्स क्रॉस्ड विथ व्रिंकल्ड ग्रीन सीड्स. राऊंड येलोचा जीनोटाईप आहे कॅपिटल आर कॅपिटल आर, कॅपिटल वाय कॅपिटल वाय, हे होमोझायगस आहेत, प्युअर आहेत आणि हे डॉमिनंट ट्रेट आहे, म्हणून सगळे कॅपिटल अलील्स आहेत. व्रिंकल्ड ग्रीनचा जीनोटाईप आहे स्मॉल आर स्मॉल आर, स्मॉल वाय स्मॉल वाय, हे रिसेसिव ट्रेट्स आहेत आणि होमोझायगस आहेत मीन्स प्युअर आहेत, म्हणून एकसारखे अलील्स आहेत त्याच्यामध्ये. त्याचे गॅमेट्स काय आहेत? याचे गॅमेट्स कॅपिटल आर कॅपिटल वाय आणि व्रिंकल्ड ग्रीनचे गॅमेट स्मॉल आर स्मॉल वाय. एफ वन जनरेशनमध्ये एफ वन प्रोजेनी फॉर्म होते आणि याही एफ वन प्रोजेनी कशी तयार होते? हा कॅपिटल आर कॅपिटल वाय ह्या स्मॉल आर स्मॉल वायची वायशी फ्यूज होतो. कॅपिटल आर कॅपिटल वाय हा स्मॉल आर स्मॉल वायशी फ्यूज होतो, युनाइट होतो आणि एफ वन प्रोजेनी मिळते. दिस इज द राऊंड येलो अँड इट इज डायहायब्रिड. डाय का म्हटलेलं आहे? डाय मीन्स टू, दोन कॉन्ट्रास्टिंग ट्रेड्स इथं कन्सिडर केलेले आहेत, म्हणून याला डायहायब्रिड म्हणायचं आहे. हायब्रिड म्हणजे हेटेरोझायगस आहे, डिससिमिलर अलील्स आहेत. सीड शेपला कॅपिटल आर स्मॉल आर हे अलील आहेत आणि सीड कलरला कॅपिटल वाय स्मॉल वाय हे दोन वेगवेगळे अलील्स आहेत, म्हणून हे हायब्रिड आहे. व्हेन दिस डाय हायब्रिड फॉर्म्स दी गॅमेट्स, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट काय सांगतो? जेव्हा हे डाय हायब्रिड गॅमेट्स फॉर्म करतं त्यावेळेला दीज अलील्स सेग्रिगेट्स और सेपरेट्स इंडिपेंडंट ऑफ दी अदर. म्हणजे हे सगळे अलील्स आहेत हे स्वतंत्रपणे एकमेकापासून सेग्रिगेट होतात, सेपरेट होतात.
ड्यू टू दिस फोर डिफरेंट पॉसिबिलिटीज आर फाउंड इन दी गैमिट फॉर्मेशन। डायहाइब्रिड क्रॉस अपन बगित लेला है आणि या डायहाइब्रिड क्रॉस मधे एफ वन क्रॉस्ड विथ एफ वन आणि एफ वन जी प्रोजेनी है त्याचा जीनोटाइप है कैपिटल आर स्मॉल आर कैपिटल वाय स्मॉल वाय आणि याचे गैमिट्स अपन डायरेक्टली तिथे लिहिलेले होते कैपिटल आर कैपिटल वाय कैपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर कैपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय। हे असे गैमिट्स कसे फॉर्म झाले ते अपन लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट मध्ये बघितलेलं आहे आणि हे चार वेगवेगळे गैमिट्स तयार झालेले आहेत म्हणून आपल्याला डायहायब्रिड क्रॉस मध्ये एफ टू जनरेशन मध्ये दोन नवीन कॉम्बिनेशन्स मिळतात। ती दोन नवीन कॉम्बिनेशन्स कोणती आहेत तर राउंड ग्रीन आणि व्रिंकल्ड येलो। राउंड ग्रीन आणि व्रिंकल्ड येलो हे पेरेंटल जनरेशनमध्ये पण कॅरेक्टर नाही आहे आणि एफ वन प्रोजेनीमध्ये पण नाही आहे। हे वेगळंच नवीन कॅरेक्टर असणारे दोन पॉसिबिलिटीज आपल्याला एफ टू जनरेशनमध्ये पाहायला मिळतात आणि ह्या फक्त हे अलील्स गॅमिट फॉर्म होताना एकमेकापासून इंडिपेंडंटली सेपरेट होतात म्हणून हे आपल्याला न्यू कॉम्बिनेशन्स एफ टू जनरेशनमध्ये पाहायला मिळतात। दी लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट इज ओनली ॲप्लिकेबल फॉर दी ट्रेड्स विच आर लोकेटेड ऑन डिफरंट क्रोमोझोम्स। हा लॉ फक्त अशा केसेसमध्ये ॲप्लिकेबल आहे की ज्यांच्यामध्ये जे ट्रेड्सचे अलील्स आहेत ते अलील्स सेपरेट क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहेत, एकाच क्रोमोझोमवरती एकाच ट्रेडसाठी रिस्पॉन्सिबल असणारे अलील्स जर प्रेझेंट असतील तर त्या क्रोमोझोम्समध्ये लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट लागू पडत नाही, तो ॲप्लिकेबल नाही। दॅट्स वाय इट इज नॉट युनिव्हर्सली ॲप्लिकेबल।